नाशिक रोडच्या पूर्व भागातील पूर्व प्रगतशील शेतकरी कुटुंबात किरण खर्जूल यांचा जन्म झाला. पारंपरिक शेती व्यवसाय करताना त्यांनी मित्रपरिवाराकडून व्यवसायाची प्रेरणा घेतली. वडील आणि ज्येष्ठ बंधू दीपक दिनकर खर्जूल यांच्या सहकार्यानं किरण खर्जूल यांनी बांधकाम व्यवसायात पदार्पण केलं. आत्तापर्यंत त्यांनी खर्जूल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नावानं 3 ते 4 ठिकाणी नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण केलेत. 2021 वैष्णवी हाईट्सपासून केलेली सुरुवात, नंतर यमुना हाईट्स आणि आता खर्जूरमळा भागातील चेहडी पंपिंग येथे गायत्री हाईट्स हा नवीन गृहप्रकल्प साकारत आहे. या नवीन वास्तूचा भूमिपूजन सोहळा हेमंत गोडसे तसेच दिनकर आनंदा खर्जूल आणि अलका दिनकर खर्जूल यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी किरण खर्जूल यांनी सपत्नीक पूजा करून विधिवत आरती केली. नाशिक रोडचा पूर्वेचा भाग असलेला मळे विभाग हा जरी शहराला लागून असला तरी शेती व्यावसायिक अधिक असल्याकारणानं परिसरातील खर्जूरमळा हा परिसर उत्तम लोकवस्तीचा मानला जात आहे. अनेक नागरिकांनी या भागात निवास करणे पसंत केले आहे. स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. ते पूर्णत्वास नेण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचं मत किरण खर्जूल यांनी व्यक्त केलंय. आजच्या या आनंदाच्या क्षणी सांगण्यास खूप खूप आनंद होत आहे. आज ह्या सर्व उपस्थिती आणि हा माहोल बघून खर्जूल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे एक छोटस लावलेलं रोपट एक 4-5 वर्षातच खूप मोठं वटवृक्ष झाल्यासारखं तुमच्या सगळ्यांकडे बघून नक्कीच वाटतंय. 2021 आमचा वैष्णवी हाईट हा प्रोजेक्ट आम्ही सजेशन दिले. उत्कृष्ट बांधकाम आणि गिरायकांचं समाधान हा अजेंडा आम्ही घेऊन पुढे यमुना हाईट सारखा बिग प्रोजेक्ट केला करतो आहोत. तसेच ग्राहकांच्या आग्रहास्तव चेडी पंपिंग येथे आज आमच्या गायत्री हाईट्स या प्रकल्पाचं भूमिपूजन मोठ्या उत्साहात येथे पार पडलं. खरं सांगायचं म्हटलं बिल्डर आणि प्रकल्प खूप होत आहेत. नाशिकची वाटचाल एक विकसित शहराकडे होत असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हेमंत आप्पा गोडसे, त्याचप्रमाणे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेशजी कारडा सर यांच्या माध्यमातून प्रेरणा मिळाली. आणि आपल्या वडिलोपार्जित जमिनी असतील, त्याचप्रमाणे आपल्या खरेदी जमिनी असतील, त्यावर आपणच व्यवस्थित प्लॅन करून आणि व्यवस्थित बांधकाम केलं पाहिजे अशी प्रेरणा या सर्व लोकांकडून मित्रांकडून मला मिळाली. आणि वैष्णवी हाईट्स, यमुना हाईट्स, गायत्री हाईट्स असे भव्य दिव्य प्रकल्प आम्ही साकारत आहोत. आणि ज्या पद्धतीनं 100% ग्राहकांचं समाधान होत आहे ते बघितल्यावर आम्हाला नक्कीच असं वाटतं की आम्ही काहीतरी उत्कृष्ट करत आहोत. बांधकामाची क्वालिटी असेल, ग्राहकांचं समाधान असेल आणि आम्ही करत असलेल्या प्रकल्पांचं लोकेशन असेल हे जर बघितलं तर 100% प्रतिसाद आम्हाला मिळतोय. आजच्या दिवशी गायत्री हाईट्स हा प्रकल्प सुरू करत असताना आम्हाला अपेक्षा आहे की भरभरून प्रतिसाद मिळतो आहे, मिळेल. आणि नक्कीच आजच्या या दिवशी आम्ही भव्य दिव्य ऑफर ठेवून ग्राहकांना घर देत आहोत. नक्कीच या आजच्या दिवशी ऑफरचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लोकांनी घरं बुक करावेत असं आवाहन खर्जूल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे मी किरण दिनकर खर्जूल आपल्या सर्वांना करत आहे. या प्रोजेक्ट आज या ठिकाणी भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे. खर्जूल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स याचे प्रोप्रायटर किरण खर्जूल यांच्या माध्यमातून हा प्रकल्प या ठिकाणी होणार आहे. मला असं वाटतं का या अगोदरचा देखील त्यांचे 2 प्रोजेक्ट अतिशय यशस्वीरित्या त्यांनी या ठिकाणी पार पाडलेले आहेत. आणि हा आपला जर परिसर बघितला तर अतिशय उत्तम लोकेशन आहे. निश्चितच लवकरात लवकर या ठिकाणी त्यांच्या फ्लॅटच्या बुकिंग्स होतील आणि त्यांचं क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन देखील चांगलं आहे. म्हणून हा प्रोजेक्ट देखील योग्य वेळेत पूर्ण होईल. गुणवत्तेदार अमेनिटीज राहतील कारण या अगोदरचा ग्राहकांना त्या ठिकाणी अनुभव आहे. आणि निश्चित ग्राहकांचा विश्वास हाच व्यवसायामध्ये अतिशय महत्त्वाचा असतो. आणि म्हणून या प्रोजेक्टमध्ये निश्चित त्यांना किरण खर्जूल आणि किरण बिल्डर्स अँड डेव्हलपर यांना निश्चित यश येईल असंच शुभेच्छा देतो. व आई तुझा भवानीचरणी प्रार्थना देखील करतो की त्यांचा वाढदिवस पण त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या हातून अशाच व्यवसायामध्ये त्यांना चांगले चांगलं यश या ठिकाणी येऊ अशाच शुभेच्छा देतो.
उपस्थित मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर त्यांनीही या नूतन प्रकल्पास शुभेच्छा दिल्या. बाईट या कार्यक्रमास माजी नगरसेवक जयश्री खर्जूल, नितीन खर्जूल, पंडित आवारे, बाजीराव भागवत, भारती ताजणपुरे, दिनकर आनंदा खर्जूल, अलका दिनकर खर्जूल, दीपक दिनकर खर्जूल, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, योगेश भोर, दिलीप गोडसे, संजय पाटील सर, नारायण दादा मुठाळ, गोरख खर्जूल, राहुल ताजणपुरे, गणेश खर्जूल, रमेश औटे, डॉक्टर धनंजय पाटील आदींसह परिसरातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी खर्जूल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक किरण खर्जूल यांचा अभिष्टचिंतन सोहळाही झाला. सर्वांनी त्यांचा अभिष्टचिंतन करून शुभेच्छा चिंतल्या. दीपक खर्जूल आणि रोहित खर्जूल यांनी आभार मानले. प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.